फुटबॉल विश्वचषकात गतविजेत्या जर्मनीचं आव्हान संपुष्टात आलंय. दक्षिण कोरियानं जर्मनीचा 2-0 धुव्वा उडवला. एक्स्ट्रा टाइम मध्ये कोरियानं गोल झळकावत जर्मनीला साखळी फेरीतच आपला गाशा गुंडाळायला भाग पाडलाय. दक्षिण कोरियाकडून किम यंगवननं 93 मिनिटाला तर हेंगविन सननं 96 मिनिटाला गोल करत दक्षिण कोरियाचा विजय निश्चित केला. तर जर्मनीला या सामन्यात एकही गोल झळकावता आला नाही आणि अखेर पराभव स्वीकारावा लागला. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. आपल्या बरोबर आहेत विवा फुटबॉल मासिकाचे संपादक आशिष पेंडसे. आशिषजी, जर्मनी गतविजेती होती, मेक्सिको कडून पराभव स्वीकारल्यानंतर आता दक्षिण कोरियाकडून पराभव होतो आहे आणि थेट साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागतोय, ही नामुष्की जर्मनीवर नेमकी कशामुळे ओढवली? हेमाली, आरआयपी जर्मनी अशा मेसेजेसनी ऑलरेडी सोशल मीडियावरती आता धुमाकूळ घातलेला आहे. पण मी एक लक्ष वेधून घेऊ इच्छितो की गेल्या वर्ल्ड कप मध्ये 2010 जे विजेते होते ते स्पेन बाद झाले होते. 2002 मध्ये फ्रान्स गतविजेते म्हणून वर्ल्ड कप मध्ये उतरले आणि ते 2002 मध्ये गटसाखळीत बाद झाले. आणि इटली सुद्धा 2006 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 2010 वर्ल्ड कप मध्ये पहिल्याच फेरीत बाद झाली होती. त्याच्यामुळे अशी कामगिरी करणारा जर्मन काही पहिलाच संघ नाही. पण आपण काय म्हणत आलेलो आहे, जर्मन वन ऑफ द फेवरेट्स होते, अंतिम फेरी गाठणारे लोक छातीटोकपणे सांगत होते. अगदी गेल्याच वर्षी झालेल्या कॉन्फेडरेशन कप मध्ये जर्मनीनी मेक्सिकोलाच पराभूत करून पोर्तुगालला पराभूत करून लिहिल्या विजेतेपदी मिळवलं होतं. आणि आता सुद्धा डी मानशाफ्ट म्हणजे एखाद्या मशीन प्रमाणे जर्मन हे अत्यंत सुलभ आणि सुकर असा फुटबॉल खेळतात असं आपण सगळेच जण म्हणत होतो. पण हेमाली, हे मशीन सुरूच झालं नाही, म्हणजे ते खेळलेच नाहीत. त्यांचा जो काही ट्रॅडिशनल खेळ आहे, वेगवान खेळ आहे, मुलर सारखा विक्रमी गोल नोंदवणारा त्यांच्याकडे खेळाडू आहे, क्रूजनी एक जादू दाखवली स्वीडन विरुद्ध, त्यांनी ती फ्री किक चांगली मारली, पण त्या व्यतिरिक्त जर्मनी खेळलेच नाहीत. जर्मनीचा बचाव ही सगळ्यात त्यांची मोठी जमेची बाजू, पण त्यांनी आज कोरिया सारख्या संघाकडून 2 गोल त्यांना स्वीकारायला लागले, याच्यातच त्यांचं अपयश आलं. जर्मन मध्यफळी ही सगळ्यात स्ट्रॉंग मानली जाते, पण आज कोरिया असेल, परवा मेक्सिको असेल, त्या मधल्या फळीतनं पासेस देत ते लिलया चकवत होते जर्मन खेळाडूंना. म्हणजे जर्मनीची कुठली वेगळीच दुबळी टीम, कुठली कड दर्जाची टीम पाठवली आहे का असंही नव्हतं. जर्मनीचा संघ हा सर्वात मजबूत संघ आहे, त्यांची बेन स्ट्रेंथ सगळ्यात चांगली आहे. असं असताना म्हणजे ते खिजूनच गेले आणि मग खेळलेच नाहीत इनफॅक्ट, म्हणून त्यांना पराभवाला सामोरं जायला लागलं. धन्यवाद आशिषजी, जी 24 तास बरोबर ही चर्चा केल्याबद्दल. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.